नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी ई साक्षरला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटेच्या आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओजचे रेग्युलर नोटिफिकेशन्स मिळवा. ई साक्षर, चला डिजिटल वाराखडी शिकूया. नमस्कार मंडळी, ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, मेल पाठवताना ज्या व्यक्तीला तो मेल पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ऍड्रेस तुम्ही जिथे टाईप करता तिथेच CC आणि BCC ही दोन फील्ड तुम्ही बऱ्याचदा बघितली असतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे CC आणि BCC काय आहे आणि त्याचा वापर कसा करावा. चला तर मग सुरुवात करूया. एखाद्या व्यक्तीला मेल पाठवताना जसं तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे तशी तुम्हाला इथे 2 CC आणि BCC तीन फील्ड दिसते. आता आपण एक एक करून ह्या तिन्हीचा नेमका अर्थ काय किंवा उपयोग काय ते बघूया. सगळ्यात पहिलं आहे इथे 2 फील्ड. ज्या व्यक्तीला तुम्हाला मेल पाठवायचा आहे त्या व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस इथे तुम्हाला 2 फील्ड मध्ये टाईप करायचा आहे. नंतर आहे CC फील्ड. CC म्हणजे काय? तर CC म्हणजे कार्बन कॉपी. काही वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल किंवा अजूनही काही दुकानांमध्ये जेव्हा तुम्ही दुकानात काही गोष्ट खरेदी करता आणि दुकानदार जेव्हा तुम्हाला त्याचं बिल फाडून देतो तेव्हा त्याचं जे बिल असतं किंवा जे पावती पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं असेल, तर जेव्हा तो एक एक वस्तूचं नाव आणि किंमत लिहित असतो त्या कागदाच्या खाली एक काळ्या किंवा निळ्या रंगाचा डार्क असा कार्बन पेपर तुम्ही बघितला असेल. त्या कार्बन पेपरमुळे काय होतं, त्या बिलावरती तो जे काही वस्तूंची नावं किंवा रक्कम लिहितो आहे तो मजकूर तसाच्या तसा त्या कार्बन पेपरच्या खालच्या कागदावरती उमटतो. लिहून झाल्यानंतर ती रिसिप्ट फाडून दुकानदार ती रिसिप्ट तुम्हाला देतो आणि त्या कार्बन पेपरमुळे खाली जे उमटलं आहे ते त्याच रिसिप्टची दुसरी प्रत दुकानदार स्वतःच्या रेफरन्ससाठी ठेवून घेतो. तर हा जो कार्बन पेपरचा कन्सेप्ट आहे तोच सेम प्रकार तुम्ही इलेक्ट्रॉनिक मेल पाठवतानाही वापरू शकता आणि त्याचसाठी हे कार्बन कॉपी हे फील्ड वापरलं जातं. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मेल पाठवायचा आहे पण त्याबरोबर त्याच सेम मेलची कॉपी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीलाही पाठवायची आहे तर त्यासाठी तुम्ही हे CC फील्ड वापरू शकता. ठीक आहे, जसं की इथे मी abc@gmail.com ला हा मुळात मेल पाठवला आहे आणि त्याचबरोबर ह्याच मेलची दुसरी कॉपी CC मध्ये जो ईमेल ऍड्रेस लिहिलेला आहे त्या pqr@gmail.com लाही पाठवलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, जर ABC आणि PQR ह्या दोन्ही व्यक्तींना मला सेम मेल पाठवायचा आहे तर मी 2 फील्ड मध्ये कॉमा करून सुद्धा pqr@gmail.com लिहू शकले असते, बरोबर. मग मी CC मध्ये हा ईमेल ऍड्रेस का टाकला? तर CC मध्ये युजुअली अशा व्यक्तीला ऍड केलं जातं की ज्या व्यक्तीने तुमचा मेल वाचून त्यावर काही त्वरित ऍक्शन घ्यावी किंवा त्या अनुषंगाने काही काम करावं अशी तुमची अपेक्षा नसते. फक्त त्या मेल विषयी तुम्हाला त्या व्यक्तीला सूचित करायचं असतं किंवा इन्फॉर्म करायचं असतं, म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं नाव CC मध्ये लिहिता. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एखाद्या कंपनीमध्ये काम करते आहे आणि मी आणि माझा एक कलीग किंवा माझा सहकारी असं दोघे मिळून एका प्रोजेक्टवर काम करत आहोत, तर त्या कामाच्या संदर्भात मला समजा माझ्या सहकार्याला एक मेल पाठवायचा आहे परंतु मला असं वाटतंय की आमच्यामध्ये मेल मधून जे काही कन्व्हर्सेशन होईल ते माझ्या मॅनेजरला सुद्धा माहीत असावं, तर मला मुळात मेल पाठवायचा आहे कोणाला, माझ्या सहकार्याला. म्हणून मग मी त्याचा ईमेल ऍड्रेस लिहिणार 2 फील्ड मध्ये आणि मला माझ्या मॅनेजरला फक्त सूचित करायचं आहे किंवा इन्फॉर्म करायचं आहे म्हणून मी मॅनेजरचं नाव टाकणार CC फील्ड मध्ये. ठीक आहे, ह्याचे बरेच फायदे असू शकतात. एकतर प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलेलं आहे किंवा सध्या नेमकं काय चालू आहे ह्याचे अपडेट्स मॅनेजरला मिळत राहू शकतात, किंवा उद्या समजा माझ्या त्या कलीगने त्याच्या वाटणीचं काम केलं नाही तरी माझ्या बाजूने मी क्लिअर राहते की माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे आणि मॅनेजरला CC मध्ये ठेवल्यामुळे मॅनेजरलाही ते माहीत आहे. किंवा ह्याचा इनडायरेक्ट फायदा बराचदा असाही होतो की तुम्ही मॅनेजरला CC मध्ये ठेवलेला आहे किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला CC मध्ये ठेवलेला आहे म्हटल्यावरती तुम्ही ज्या व्यक्तीला मेल पाठवलेला आहे त्या व्यक्तीवरतीही थोडंसं प्रेशर येऊन कामं पटपट होऊ शकतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्हाला प्रत्यक्ष मेल पाठवायचा आहे आणि त्या व्यक्तीने त्या अनुषंगाने काहीतरी काम करणं किंवा त्याची प्रतिक्रिया देणं तुम्हाला अपेक्षित आहे अशा व्यक्तीला 2 फील्ड मध्ये ठेवा आणि ज्या व्यक्तीला फक्त तुम्हाला सूचित करायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीसाठी नोटिफाय करायचं आहे
अशा व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस सीसी फील्ड मध्ये दिला जातो. ठीक आहे, आता तिसरं हे जे आहे ते बीसीसी फील्ड म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. हे बीसीसी फील्ड ही ह्या कार्बन कॉपी सारखंच काम करतं, फक्त बीसीसी मध्ये दिलेले ईमेल ऍड्रेस हे बाकी कोणालाही दिसत नाही. म्हणजे जसं आता तुम्हाला इथे दिसतंय बीसीसी मध्ये मी xyz@gmail.com हा ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, तर हा मेल मी जेव्हा पाठवीन तेव्हा एबीसी पीक्यूआर आणि xyz ह्या तिन्ही व्यक्तींना हा ईमेल मिळेल. ठीक आहे, परंतु एबीसी आणि पीक्यूआर या दोघांना जेव्हा हा मेल मिळेल तेव्हा त्यांना त्यांच्या मेलमध्ये xyz ईमेल ऍड्रेस दिसणार नाही, त्यामुळे त्यांना हे कळणार नाही की मी हा सेम मेल xyz@gmail.com या आयडीलाही पाठवला आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुमचा मेल पाठवायचा आहे परंतु मेल मधल्या 2 आणि सीसी मध्ये असलेल्या बाकी व्यक्तींना तुम्हाला ते समजू द्यायचं नसेल, तर अशा व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस तुम्ही बीसीसी मध्ये देऊ शकता. मुख्यतः बीसीसीचा वापर जर तुम्हाला एकाच वेळेला खूप लोकांना एकच मेल पाठवायचा असेल, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन पाठवायचं असेल किंवा तुम्ही तुमची कंपनी सोडून जाताय त्यासाठी एक थँक यू बाय बाय वाला मेल जर सगळ्यांना पाठवायचा असेल, तर असा मेल पाठवताना जेव्हा तो तुम्ही एकाच वेळेला खूप जणांना मेल पाठवता आणि त्या व्यक्तींना एकमेकांचा ईमेल ऍड्रेस समजण्याची किंवा तुम्ही नक्की कोणाकोणाला मेल पाठवलेला आहे हे समजण्याची जेव्हा गरज नसते तेव्हा अशा सगळ्या लोकांना तुम्ही बीसीसी मध्ये ऍड करू शकता. त्यामुळे त्या कोणत्याही व्यक्तींना समजत नाही की तुम्ही बाकी कोणाकोणाला मेल पाठवलेला आहे आणि त्यांच्यापैकी कोणीही जेव्हा तुमच्या मेलला रिप्लाय करेल तेव्हा तो रिप्लाय फक्त तुम्हालाच मिळतो, बाकी कोणालाही जात नाही. तुम्ही जर पहिल्यांदाच हे सगळं ऐकत असाल तर हे समजायला थोडंसं कठीण वाटू शकतं, त्यामुळे जर तुम्हाला वाटलं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा किंवा प्रत्यक्षात कोणाला तरी सीसी आणि बीसीसी मध्ये ठेवून मेल्स पाठवून बघा, म्हणजे तुम्हाला ह्याचा उपयोग जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर अशा प्रकारे ह्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेलं आहे की मेल मध्ये सीसी आणि बीसीसी ही दोन फील्ड काय असतात आणि ती कसं काम करतात. तुमच्या काहीही शंका असतील किंवा व्हिडिओ मधली एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून मला विचारू शकता. ई साक्षरचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि ई साक्षरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.